शिर्डी साईबाबा संस्थांना आजवर अनेकदा शिर्डीबाहेर मदतीचा हात दिलेला आहे, मात्र त्यावेळी आपल्याच पक्षाची सत्ता असल्यानं विरोधक गप्प बसले, मात्र आज सत्तेत नसल्याने त्यांची तगमग सुरू आहे असं प्रतिपादन शिर्डी शहर भाजपचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केलंय. शनिवारी काँग्रेसचे नेते कैलासबापू कोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री साईबाबा संस्थांचे अध्यक्ष सुरेश आवरे यांच्यावर टीकेची तोप डागत अंत्यविधी आंदोलन घातले. त्याला भाजपच्या वतीने चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. याप्रसंगी गोंदकरांनी म्हटलंय की कैलास कोते हे मागील 18 वर्षांपासून साई संस्थान आणि शिर्डी नगर पंचायतीच्या सत्तेत होते, मात्र त्यांनी त्या काळात शिर्डीसाठी काय केलं हे सांगावं. संस्थांच्या माध्यमातून शाळा महाविद्यालय दवाखान्याचा विस्तार का होऊ दिला नाही आणि कुणाच्या सांगण्यावरून होऊ दिला नाही हे सांगावं. या आंदोलनामागे विरोधकांचा अंतस्थ हेतू वेगळाच असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या जमिनी साईबाबा संस्थान खरेदी करत नाही म्हणून वैयक्तिक स्वार्थापोटी हे आंदोलन केल्याचं त्यांनी म्हटलं. ज्या पद्धतीने आज आंदोलन करण्यात आलं ते एकदम गैर आहे. आंदोलनाची पातळी एकदम खाली गेली याचं उदाहरण आज शिर्डीत दिसून आलेलं आहे. विरोध असला पाहिजे, विरोध केला पाहिजे, परंतु विरोध करत असताना त्याची पातळीसुद्धा सांभाळली पाहिजे. शिर्डी शहरामध्ये आंदोलन केलं हे ज्यांनी आंदोलन केलं ते स्वतःचा अपयश झाकण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. त्यांच्याच गटाचा एक नेत्यांनी पेपरला जाहिराती देऊन सेवा संस्थांच्या विश्वस्त मंडळाबद्दल चांगल्या भावना व्यक्त करून सांगितलं मागच्याच महिन्यात की 321 कोटी रुपये साईबाबा संस्थांचे विश्वस्त मंडळांनी म्हणजे हावरे साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी शिर्डी शहर राजविकासाठी मंजूर केलेले आहेत आणि त्याचे सगळे प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरीला गेलेले आहेत. असं असताना ही मंडळी आंदोलन करते यामागचा हेतू त्यांचा स्पष्ट होतो. एकतर त्यांची व्यक्तिगत कामं झालेली नसतील, साईबाबा संस्थांकडे त्यांची काही व्यक्तिगत कामं असतील ते झालेले नाहीत. व्यक्तिगत आणि बेकायदेशीर कामं संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मागितले ते झालेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आंदोलन केलेलं आहे. एकतर स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची त्यांची कदाचित धडपड चालू आहे किंवा पुढच्या 2019 ज्या काही निवडणुका होत आहेत विधानसभेच्या त्याची तयारी चालू आहे असा प्रश्न माझ्यासमोर आहे. मग त्यासाठी आंदोलन करायचं असेल तर ही पद्धत नाही. तुम्ही वेगवेगळ्या विषयावर आंदोलन केलं पाहिजे, पण शिर्डी शहरामध्ये तुम्हीच सत्तेत होते. जवळजवळ आजपर्यंत तुमची 18 ते 20 वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात. असं असताना तुम्ही आंदोलन करता याचा अर्थ काय? तर तुमच्या काळात कुठले विकास कामं शिर्डी शहरात झालेले नाही. उलट साईबा संस्थान हावरे साहेबांचं विश्वास म्हणून आल्यापासून त्यांनी साईबा शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी प्रतिमाहिना 32 लाख रुपये हे दिलेले आहेत. म्हणूनच शिर्डी शहरात स्वच्छता झाली. तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकरांनीही यावेळी म्हटलंय की कैलासबापू कोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनाला अतिशय हिंसक वळण दिलं आणि यातून साईबाबांवर श्रद्धा असलेल्या तमाम शिर्डीकरांच्या भावना दुखावल्यात. साईबाबा संस्थान हे शिर्डीच्या विकासाची गंगोत्री आहे, तिथून दिला जाणारा निधी हा बाबांचा प्रसाद आहे. मात्र कैलास कोते यांनी संस्थांविरोधात आंदोलन करताना हिंदू परंपरेतील भावनिक गोष्ट असलेली अंत्ययात्रा काढली, गावातून तिरडी मिरवली आणि तिला अग्निडागही दिला. स्वतःऐवजी रिक्षाचालक आणि इतर गोरगरीब जनतेच्या डोक्यावरचे केस काढून दहाव्याचा विधी करायला लावला. हा हिंदू धर्मपरंपरेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. श्री साईबाबा संस्थांच्या विरोधामध्ये शिर्डीच्या विकासासाठी साईबाबा संस्थान पैसे देत नाही म्हणून जे काही अगदी आंदोलनाची ही खालची पातळी ओलांडून जे काही आंदोलन केले ते अगदी निषेधार्ह आहे. असे आंदोलन म्हणजे यांना जे काही यांना अपयश आहे ते अपयश झाकण्याची साठी यांनी केलेला तो खरा डोप आहे आणि असे आंदोलन करून प्रसिद्धी मिळवायची असा हा सगळ्या शिर्डी नगर पंचायतच्या सत्ताधारी एका गटाचा हा सगळा खटाटोप आहे. वास्तविक पाहता यांच्याच एका गटाने मागच्या 15-20 दिवसापूर्वी अगदी पेपरला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन सांगितलं की साईबाबा संस्थांनी शिर्डीच्या विकासासाठी 321 कोटी रुपये दिले आणि त्याच्या आधारावर शिर्डीचा विकास चालू आहे. परंतु आपल्या स्वार्थासाठी ह्या दुसऱ्या एका गटाने साईबाबा संस्थांच्या विरोधामध्ये आणि साईबाबा संस्थांचे चेअरमन श्री हावरे साहेबांच्या विरोधामध्ये जे काही खालच्या थरावर जाऊन आंदोलन केले ते अगदी चुकीचं आहे. असे आंदोलन यापूर्वी कधीही कुठेही झालेलं नाही. जर यांना अंत्ययात्रा झाल्यानंतर आपण हिंदू धर्मामध्ये डोक्याचे केस काढतो दाव्याला,
जर यांना एवढी स्वतःला आंदोलन करण्याची हौस होती किंवा मनापासून खरोखर आंदोलन करत होतं की ह्या लोकांनी शिर्डीमधील जे गोरगरीब रिक्षावाले आहे ह्या रिक्षावाल्यांना दादागिरी करून यांना केसं काढायला लावले, हा अत्यंत चुकीचा पांडा ह्या लोकांनी पाडला. ही गोरगरिबांना दमदाटी करून त्यांना डोक्याचे केसं काढायला लावले आणि गोरगरीब लोकांवर अन्याय केला. जर यांना आंदोलन करायचं होतं, प्रसिद्धी मिळवायची होती, तर यांनी स्वतःनेच डोक्याचे केसं काढायला पाहिजे होते. तर ह्या आंदोलनामध्ये त्यांनी मनापासून आंदोलन केलं असं आम्ही म्हणायला असतो. परंतु हे सर्व आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी, स्वार्थासाठी हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन अत्यंत चुकीचं आहे. तर आंदोलन करणाऱ्यांच्या कार्यकाळात जी कामं झाली नाही ती झाकण्यासाठी हे आंदोलन केल्याचं भाजप युवा मोर्चाचे रवींद्र गोंदकरांनी म्हटलंय. तसेच अंत्यविधी हे शेवटच्या क्षणी करण्याचे संस्कार असून त्याची थट्टा करणाऱ्यांनी हिंदू परंपरेचा, प्रथेचा अपमान केल्याचं सांगत त्यांच्या घरातील कुणी गेलं असेल तर त्यांचा कडू घास आम्ही काढू असा मार्मिक टोलाही गोंदकरांनी लगावलाय. देशात, राज्यात आणि साईबाबा संस्थांवर गेल्या 15-20 वर्षापासून काँग्रेसची एक हाती सत्ता होती आणि विश्वस्त मंडळसुद्धा काँग्रेसचं होतं. त्यांच्या कालखंडामध्ये यांनी जे काम केलं नाही आणि ह्या विश्वस्त मंडळाने भरघोस पैसे देऊन ते काम पूर्ण करून घेतलं. यांच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर 70 ते 71 कोटी रुपये साईबाबा संस्थांनी नगरपालिकेला देऊ केले, त्यामधले 60 कोटी भूसंपादनाला दिले आणि 11 कोटी नगरपंचायतीच्या कारभारासाठी दिले. परंतु हे ट्रस्ट मंडळ येऊन 2-3 वर्षाच्या आत त्यांनी 321 कोटी रुपये भरघोस असा निधी नगरपंचायतीला यानिमित्तानं दिलेला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जरी म्हटलं तर वर्षाकाठी 4 कोटी 21 लाख रुपयाचा निधी शिर्डी नगरपंचायतीला साईबाबा संस्थान देतं आणि त्याच्याचमुळं देशात 3रा क्रमांकाचं पारितोषिक नगरपंचायतीला यानिमित्तानं 15 कोटी रुपयाचं मिळालं आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक शिर्डी नगरपंचायतीला मिळालं. शहराच्या स्वच्छतेकडे इतकं चांगलं लक्ष आहे. छोट्या छोट्या गोष्टींना ज्या ज्या वेळेस साईबाबा संस्थांकडे निधीची मागणी होते ती यानिमित्तानं ह्या ट्रस्टी मंडळानं पूर्ण केलेली आहे. आणि असं देखील असताना त्यांच्या ज्या काळात 15-20 वर्ष त्यांच्या काळात खंडात जे कामं झाली नाही ते झाकण्यासाठी त्यांनी हे असं घाणेरडं आंदोलन यानिमित्तानं आज केलेलं आहे. आणि हे आंदोलन करीत असताना त्यांना जर एवढंच दुःख होतं तर त्यांनी दुसऱ्या प्रतीने आंदोलन करायला पाहिजे होतं. हिंदू भावना दुखवण्याची गरज नाही. माणूस मेल्यानंतर अंत्यसंस्कार ही शेवटचा संस्कार माणसाला योग्य पद्धतीने होणं अपेक्षित असतं. पण यांनी त्या हिंदू धर्माच्या भावना, असंख्य हिंदू धर्माच्या भावना यानिमित्तानं दुखावलेल्या आहेत. आणि यांना जर घरातलं खरंच कोणी माणूस यांच्या गेलेला आहे, यांनी पाणी पाजलं असेल, यांना दशक्रिया केलेला असेल, तर यांचा कडू घास काढण्याचं काम आम्हाला ते करावं लागेल. आणि S9 माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांचा कडू घास यानिमित्ताने काढलेला आहे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.